चला आज आहे भाऊबीज। तर कंचन ताईला आता ओढायला चालत नाही कारण की त्यांची तर काहीतरी झालं होतं म्हणून। तर इथे आता चंद्राची कोर निघालेली आहे। नाही आहे आमचा भाऊ हाच आहे। हा तर म्हणून मग आता आई ओढतील आणि आमच्या भावाने ओवाळतो पहिले। हा ओढून घ्या ओढून घ्या। जुनं वस्त्र घे नव वस्त्र घे जुनं वस्त्र घे नव वस्त्र वस्त्र तू पाणी देते तेच म्हणत असते। आता जर भाऊ आले असते इथं तर आईने कपडे घेतले असते। असं आहे ते बारीक निघाली पण कोर एकदम दिसत पण नाही आहे। हो ना हो ना दिसून पण नाही राहिली। ओवाळीते मी लाडक्या भाऊराया। अरे तुम्ही म्हणा ना आंटी चला चांगलंय। आता आंटी ओवाळतील। सोनं चांदी काही आणलं नाही तुम्ही भावाला द्यायला? भावाला द्यायला? अरे भाऊ आपला असं नाही आहे भावाने खूप सारं दिलेलं पण भाऊ खाली येऊ शकत नाही ना। मग मग जर भाऊ असता तर मा हा मी आहे आता बघ आता जरा स्पष्ट होत चालली आणि मग डुबून झालं डुबून जाते। अमावशीची बिजीची कोर आणि लगेच 5-7 मिनिटांसाठी असते तिथे। आता जर चंद्रदेव खाली असते तर सोन्यानं असं ओळलं गेलं असत। फ्रेंड्स आता चंद्रदेवाची पूजा झालेली आहे। तर थोडीशी स्कोर निघाली तर ते तुम्हाला दिसणार पण नाही आहे। तर लवकर लवकर आम्ही पूजा करून घेतली कारण की 5 किंवा 10 मिनिटांसाठी चंद्राची कोर निघत असते। तर तेवढ्या मिनिटामध्ये आम्ही पूजा करून घेतली मी। तर चला आता मी तयारी करते आणि थोडा 7:30 वाजता माझ्या आईच्या इथं जाणार आहे माझ्या भावाला ओढण्यासाठी कारण की तो आता घरी नाही आहे। मी त्याला कॉल केला होता पण तो कामावर गेलेला आहे। तर त्याने सांगितलं मला वेळ लागणार आहे म्हणून मग मी इथून वेळेने निघणार आहे। तर आजच मी जाणार आहे माझ्या आईच्या इथे त्याचं अक्षवान करणार त्यानंतर मग मी घरी येणार आणि त्याच्यानंतर म्हणजे 2-3 दिवसानंतर मग मी पुन्हा जाणार आहे माझ्या आईकडे। तेव्हा माझ्या बहिणी वगैरे सर्वजणी येणार आहेत आणि तिथपर्यंत मग इथले पण सर्व कामं वगैरे आहेत ते निपटून जाणार आहेत का। तर कल्याणताई उद्या येतील कारण की आता उद्या कंचनताई सर्वांना ओवाळणार आहे। ताईला आज चालत नाही म्हणून मग ताईने आज कोणालाच ओवाळलेलं नाही आहे। तर उद्या कल्याणताई आल्यानंतर मग आनंददादा हे कान्हा गट्टू सर्वजण आहेत तर मग त्यांना खरंच का नेपा आमच्या घरामधले सर्वात लहान मुलं तिकडे इकडे जा रा बाहेर येतात धूळ बघा किती म्हणून राहिला। चलो बाहेर हात पाहता पप्पाची गाडी हडू हे पा डान्स इकडे बा इकडे करा तुम्ही मस्त चालली मी आता आतमध्ये बाय बाय। फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आता निघत आहे मी आईच्या कडे जाण्यासाठी। चला थंडी वाटून राहिली बाहेर। चला लवकर जाते आणि लवकर येते बाहेर। घर किती छान दिसून राहिलं आपलं व्हाईट झाल्यानंतर आणि आतमधून कलर झाल्यानंतर आणखीन छान दिसेल। चलो मग आता 1 तासामध्ये लवकर वापस येणार आहे कारण की मग आमच्या घराकडे आणखीन थंडी वाढते। आताच तर वाटून राहिली। तर फ्रेंड्स बस आत्ताच पोहोचली मी माझ्या माहेरी आणि माहेरी आल्यानंतर मला वाटलं की बा म्हणजे माझे बाबा पण घरी असतील पण बाबा घरी नाही आहेत। माझे बाबा गेलेले आहेत माझ्या 3 नंबरच्या ताईला आणण्यासाठी कारण की आता उद्या सर्व बहिणी माझ्या येणार आहेत। फक्त माझी मोठी ताई येणार ती येणार नाही आहे कारण की म्हणजे बापूजीला सुट्टी नाही आहे म्हणून। तर ती आता बघणार पुढच्या महिन्यात येणार आहे। तर आता आमची भाऊबीज झाल्यानंतर मग दादा नागपूरला जाणार आहे मोठ्या ताईकडे।
तर आता उद्या दोन ताई येणार आहेत, तर बस आता दादाच आहे, तर दादाचं सक्षमन मी करणार. तर आता माझा दादा बाहेर गेलेला आहे, मी त्याला आत्ताच कॉल केला होता, तर त्याने सांगितलं बा 5 मिनिटांमध्ये मी घरी येतो, तर तो येईपर्यंत आता आम्ही नाश्ता वगैरे करू. यांचं जर जेवण उशिरा झालं तर ही म्हणून जेवण नाही करत, तसं तर आईने जे म्हटलं होतं जेवणाचं पण यांच्याने कॅन्सल करावं लागलं आता. तर फक्त आता नाश्ता करू, तर दादा आल्यानंतर मग मी त्याचं सक्षमन करणार आणि त्यानंतर मग आम्ही काय. अरे रे 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 बघा बघा या बैला बघा, हे बघा आंटीच्या इथला फराळा चालला तर फराळाची पॉलिथिनच घेऊन पडून राहिली. असं आहे का, दाखवू शकता काही नाही, छान दिसून राहिल्या तुम्ही. देवा देव बघा कसं आहे मग. पण आंटीने इकडे हा चुडा नाही आवडला मला, तो पाहिजे होता. हा ना मुरमुर टाकला, असं पाहिजे आपला साधा वाला. असं नाही केलं आंटीने, खूप ना इन्साफी की हमारे साथ. हा ना मला असं वाटतं फोनच लाल करून आंबटवाला ना बर आता. हा तोच पाहिजे बिना मुरमुरवाला. तुम्ही कोणता चिवडा खासाल? बरं बरं ठीक आहे, जाऊ द्या मग, आम्ही फोन लावतो आता. लवकर आंटीला फोन लावला होता मी, उचलला नाही तिने. हो ना बरोबर नाही केलं तिने. हो ना, हे मुरमुरे टाकले याच्यामध्ये, जाऊ द्या असाच खाऊन घेऊ आता थोडा थोडा. जा मस्त नवीन नवीन टी शर्ट वगैरे घालून या. माझ्या नवऱ्याने अगोदरच घालून बसली, अगोदरच घातली, पण त्याचा फायदा झाला, तुम्हाला टॉवेल मिळाला एक्स्ट्राचा. हा फायदा होतो असा मग बेस ना. चला आता सर्व भावांना म्हणजे सर्व भावांचं आक्षेपण करून झालेलं आहे, आता पप्पांची बारी आहे. गेले गेले इकडे पाया दोघांचं काय चालू आहे. हा इकडे बहीण भावाची मज्जा चालू आहे. हा जमलं 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 का, मजा चालू बहीण भावाची है ना मग. हा फुगडी फुगडी बघशील हळू हळू, आमच्या घरामध्ये पूर्ण कलकलच आहे. सर पाहुणे झालेले आहेत, बघू द्या, छान मस्त दिसून राहिले सर्वजण. एक नंबर, एकच नंबर. हा 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 हे आहेत बघा ढेरीवाले, असं आहे. अच्छा अच्छा, चला आता उर्वी मस्त नवीन नवीन ड्रेस घालणार आहे तिच्या आत्याने आणलेला. चल चल, अरे कपडे घालायचे कपडे नाही, मस्त करणार अदू 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 अदू. चल बरं हिच्या सोबत. हा चल पाहा ना तुम्ही, चल 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 चला चला बाप्पा. हा नाही डान्स करायचं तिला, चल चल चल
हँडपंपचा जो होता हँडपंप म्हणजे दिसू तर आले पण पूर्ण लक्ष मॅच मध्ये नाही ज्यांचे ढेरी वाढले समजा लग्न झालं हे आहे असं का बरोबर बसले माग पुढे बसायचं होत असं लेवल हा लेवल आहे तुमची बरोबर आहे बर मी काय म्हणते फटाके फोडायचे आहेत ना आता काढू का मग फटाके हा हा चला ठीक आहे पहिले फोटो काढून घेऊ मग फटाके फोडू बघू दे दादाचं गिफ्ट बघू दे वाव छान दिसून राहिली आत्याबाई आत्याबाई मी तुमच्यापेक्षा सुंदर दिसत आहे हा चला फोटो काढा आधी सोडून द्या सोडून द्या तिला सोडून द्या बसत नाही ती बसत नाही सोडून द्या हा काढा फोटो काढा मस्त जमले जमले फोटो जमले जमले फोटो हा आता काय करायचं सेल्फी स्पेशल ठीक आहे चला हा चला आता फोटो झालेले आहेत कारण लगा ये जाय लागली नाही नाही उडत नाही मी हा हे बघा हे सारे तिथे उभे आहेत अरे लाग इथे त्यांचं इथे तिकडे त्यांचं डिस्कशन चालू आहे फुटते गेले फोटो संपले चला पैसा वसूल आता काय झाड झाड आहे रॉकेट आहे बरं ठीक आहे तुम्ही ना फोडत का तुम्ही ना फोडत बस झालंय का बरं का बरं अरे रे रे बरं बरं ठीक आहे ठीक आहे बोलवी ते काका माग आहेत आहो हे काका चालू आहे हे काका म्हणजे काका जोडतो काका कुठे गेला पाजो पाजा बारीक बारीक हो का अरे बापरे हा अरे बापरे हे इकडे इकडे झाड आहे इकडे झाड आहे नाही चक्री आहे चक्री ओ दीपा कल्लन तर गेला बघा ना अरे तिकडे चालली आधी खडू काय माहिती आधी खडू हा बापरे भेटती नाही ओ भाई का डेंजर पोर गे हे बाहेर नको नेऊ लागली ना ते तू बसायची राहिली का त्याच्या
संपले फटाके चला आतमध्ये चला हो हो बाहेर फेकून दे तुम्ही हा जाईन तो लवकर दिदीला घेऊन या ना रेडी है स्टडी गो बाहर बिट्टे तर फ्रेंड्स आता भाऊबीजचा कार्यक्रम तर झालेला आहे. तिला आता वाजलेले आहेत 10:45. सर्वांना खूप भूक लागली तर बाहेर आता त्यांचे जेवण चालू आहेत. माझं तर जेवण लवकरच झालं तर आता मी आराम करते तर नंतरही यांच्यासोबत बसणार थोडा कारण की आणखीन आज आले तर आज खूप मस्त चालणार आहेत आमच्या इथं. तर कोणत्या कोणत्या मस्त चालतील हे तुम्हाला ताईच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सॅन्डीचे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशा पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.